पत्रकार मित्र, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक टेक्नॉलॉजी सेंटरचं उद्घाटनाच्या निमित्त मी आलो होतो। बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतोय आणि हल्लीच्या काळी पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि म्हणून आज तुम्हाला संधी द्यावी या हेतूने ही पत्रकार परिषद, वेळ नसताना आम्हाला आता हेलिकॉप्टर पकडायचं आहे, आज तुमच्या सानिध्यात आलो आहे। तुम्ही जे काही प्रश्न विचारा ते विचारा, मी त्याला उत्तर देईन। अमुकच विचारा असंही बंधन नाही तुमच्यावर। माझ्यासोबत आमचे प्रभाकर सावंत साहेब आहेत, माझे ओएसडी आहेत, तेव्हा तुम्ही सर्व पत्रकार मित्र, मी या सांगितलं टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून आलो होतो। यानंतर या जिल्ह्यात आयुष जोडामार्गमध्ये आयुष प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल। 14 तारीखला राष्ट्रीय महामार्ग 66 कोकण 4 लेनचा जो रस्ता आहे त्याच्या मधला भाग जो आहे अगदी पात्रादेवी ते आमचं खारेपाटण, हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे द्यावे असा अर्ज केला होता। नितीन गडकरींनी त्वरित तो मान्य केला आणि 12 कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेले आहेत आणि 14ला त्याचे भूमिपूजन त्याचंही होणार आहे। एक अतिशय सुंदर असं मधलं तो भाग दिसावा, टुरिझम जिल्ह्याला शोभेल असं तो प्रकल्प असेल असं मला सांगावं असं वाटतं। मी मागाशी सांगितलं की टेक्नॉलॉजी सेंटर, कोहरचं ऑफिस, खाद्य असे अनेक उपक्रम मी राबवले, मात्र दुःख एकच आहे का डिस्नीलँड सी वर्ल्ड माझ्या हातून गेले। मी परत प्रयत्नशील राहीन, पण त्या जागा आहेत पण मोस्टली त्या नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या आहेत, ते परत मिळवायचं कारण त्या समुद्राच्या बाजूला ती जागा लागते, तेव्हा तशी जागा मिळणं पण कठीण आहे। पण एक सी वर्ल्ड आणि डिस्नीलँड, गोवा पण डिस्नीलँड मागतंय आणि मी पण लावून धरलंय केंद्राकडे, पाहूया कोणाला मिळतं ते। पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग आघाडीवर जावा, राज्यात देशात आमच्या जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त असावं या दृष्टीने प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील तरुण तरुणींना आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी आपला उद्योग सुरू करावा यासाठी हे टेक्निकल सेंटर अतिशय उपयुक्त आहे। मी दोडामार्गमध्ये त्या ठिकाणी जवळपास 500 ते 600 कारखाने यावेत यासाठी माझा प्रयत्न आहे। मी पियुष गोयल याच्याशी बोलतोय आणि उदय सामंत याच्याशी पण परवाच्या दिवशी चर्चा केलेली आहे, त्यामुळे मला जिल्ह्याच्या जवळपास 500 किंवा 1000 जवळ कारखाने आलेत, जिल्ह्यात बेकारी राहणार नाही आणि महाराष्ट्राचा तरुण वर्ग सिंधुदुर्गकडे आकर्षित होईल। पण त्यात सिंधुदुर्गाच्या तरुणांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातलं ज्ञान मिळवावं, आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं म्हणून माझे हे प्रयत्न आहेत। तुम्ही याचं प्रबोधन लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत करावं अशी माझी विनंती आहे। आता तुम्हाला जे काही विचारायचं आहे विचारू शकता, मला जायचं। 2.5 वर्षांमध्ये केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं त्यामध्ये एकूण अंदाजे किती कोटीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणला? नाही माझ्याकडे आकडे अंदाज नाही, ते मी अंदाजे नाही, मी घेऊन सांगतो ना, 2 दिवसात सांगतो किती निधी आणला सांगतो ना, आणि मग तुम्हाला विरोधकांनी पण किती आणला ते तुम्हाला सांगायला लागेल, ते तुम्हाला सांगायला लागेल। अंदाजे महत्वाचे कोणते प्रोजेक्ट झाले काय सांगा? अंदाजे प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला सांगेन जसं मी सांगितलं, अगरबत्तीचं म्हणजे
अनेक आपण त्या आसाममधून रूप आणून दिली. इथे अगरबत्ती बनवण्याचे छोटे कारखाने, त्या लागणाऱ्या मशीन, त्याचप्रमाणे आपण मधमाशाचे पेट्या, त्या 320 आहेत का दिली, जणांना दिल्या. त्याशिवाय कुंभारांच्या आणि खादीच्या मशिनरी, कुंभारांना पण मशीन दिल्या मटकी बनवण्यासाठी वगैरे. याची असं घ्यायची सगळी रक्कम मी काढून देतो ना, आहे ना माझ्याकडे, पण आता नाहीये. माझ्या अधिकाऱ्यांना विषय तुम्ही काढून मला द्या. संकल्पित रिंग रूट रेल्वे, संकल्पित इकडे इकडे रिंग रूट रेल्वे तुम्ही केलं होतं, त्यासाठी तुमचे प्रयत्न आहेत. हो, त्याची इस्टिमेट थोडं जास्त आहे. आणि कोकण रेल्वे लॉस आहे 10,000 कोटी. किती? 10,000 कोटी. त्यांची आता एवढं खर्च करण्याची क्षमता नाहीये. मी म्हणून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, कोकण रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये मर्ज करावी, अहवाल कमिशन करावं. म्हणजे सगळा पैसा, आता रेल्वे पाहता तुम्ही किती खर्च करताय, वेगळ्या रेल्वे स्टेशन पासून ट्रेन साठी वेगळ्या उपक्रमासाठी. आम्ही जर त्यांच्याजवळ दिला तर आपली प्लॅटफॉर्म पासून सेवा सगळ्या अतिशय चांगल्या होतील. आणि मग हे 400-500 रुपये त्यांच्यासाठी काहीच नाहीये. हा जो मिनी ट्रेनचा जो प्रश्न होता तो सुटेल. माझा पाठपुरावा आहे, त्या मंत्र्यांनी मला सांगितलंय. पण मी मर्जरसाठी आज परत मुख्यमंत्र्यांना भेटतोय, रेल्वे मर्जरसाठी. आणि विनंती करणार आहे की तुम्ही फक्त केरळ गोव्याने अनुमती दिली आहे, फक्त महाराष्ट्राची परवानगी बाकी आहे. टेक्नॉलॉजी सेंटर 186 कोटी उभारला, आपल्याला याच्यात काय कळलं? टेक्नॉलॉजी म्हणजे काय? टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजे काय? तो रुपयामध्ये फायदा सांगू, रुपयामध्ये होणार आहे. मला आश्चर्य वाटतं, टेक्नॉलॉजी सेंटर या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं जाईल. तिथे मशिनरी असतील सगळ्या प्रकारच्या, त्यात प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षण तयार, तो विद्यार्थी तयार झाला का त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळेल. कुठे जॉब? स्वतः तो कारखाना काढू शकतो त्याचा. आता उद्या सोलरचे पार्ट फक्त चायनात बनतात, इंडियात कुठे नाही. माझा असा विचार आहे की सोलरचं ज्ञान पण या वर्कशॉपमधून, या टीसीमधून द्यावं. आणि दोडामार्गला ती जागा जी आहे, त्या जागेवर 250 कारखाने सोलरचे यावेत. आणि तिथे लागणारा जो स्टाफ आहे, टेक्निशियन वगैरे, ते ह्या याच्यातून तयार होऊन जावे. हे प्रशिक्षण देणार आहे, हे ज्ञान देणार आहे, हे पैसे देणारं मशीन नाही त्याच्यात एक काही. तेव्हा किती मिळेल काय ना, याच्यामध्ये विद्यार्थी के लोक तयार होतील, प्रशिक्षित होतील, स्पर्धक तयार होतील, उद्योजक तयार होण्यासाठी हे उपयुक्त आहे. पण या ट्रेनिंग सेंटरला विश्वकर्मा योजनाचं जे ट्रेनिंग आहे त्याला सांगड घालणार? आवश्यक असेल तर घालू ना, ज्यांना पाहिजे असेल ना तर घालू ना. त्यामुळे हे उच्च स्तराचं आहे. हे विश्वकर्माचं ते छोट्या उद्योग मशीन छोट्या या सगळ्या आधुनिक मशीन असतील, आधुनिक उत्पादन वाढवणाऱ्या सगळ्या मशीन असतील. तुम्ही आलात का? तर रॉबर्ट आपल्या हॉस्पिटलला ते आज लागतोय, आपण पाहू शकता. आता हे असं मी फक्त सॅम्पल म्हणून त्याला लावायला सांगितलं. अनेक ठिकाणी तो लावतोय, मी लावतरी आमच्या इकडे गावातल्या लोकांना रॉबर्ट म्हणजे काय कळू दे तरी, ज्ञान मिळावं. माझं दुसरं इंटेन्शन काय नाही, मी का ऑपरेशन रॉबर्टवरून नाही करणार. डॉक्टरांवर पण गदा येते ना, आपले आहे डॉक्टर सिन्शियर आहेत सगळे. पण रॉबर्ट म्हणजे काय? इथल्या स्टुडंट, आता स्टुडंट आहे त्यांना काय किती जणांना माहिती आहे? 450-450 स्टुडंट आहे, त्यांना कळेल रॉबर्ट म्हणजे काय? पत्रकारांना कळेल. बरं, काय आता नेटवर्क पण बरेच सातत्याने ठप्प असतं.
कोण अधिकारी आहे? जानू म्हणून आहेत. किती द्यावं लाभ त्याला? कोण मंत्री आहे? पियुष गोयल आहे का? अश्विनी वैष्णव. हो, मग आपलाच होय, रेल्वेवाला. जरा हा विषय घ्या तुम्ही. वैष्णव कडे शटडाऊन असतात सर्व. बऱ्याचदा शटडाऊन असतो सर्व. माणसं पण नाही कम्प्लेंट करायला, पण माणसं नाही. आपल्याला कम्प्लेंट घेणारे नसतील, बरोबर ना? करणारे बरेच आहेत. मी एक वर्ध्यामध्ये महात्मा गांधीचं स्मारक सगळं नूतनीकरण करतोय. 500-600 कोटी खर्च करतोय. किती एकर जागा आहे? बरीच एकर जागा आहे. स्मारकापासून अनेक उपक्रम त्याच्यात आहे. वर्धा ते आता फाईल आली फायनान्स म्हणून ते पण भूमिपूजन आहे. मी तुम्ही काल साकीनाक्याला पण असं जे सेंटर मी चालू केलं आणि त्या सेंटरचा फायदा मुंबई आजूबाजूच्या सगळ्या परिसरात होणार आहे. आणि त्या साकीनाक्याला एक्झिबिशन सेंटर ते आहे, अधिक ट्रेनिंग सेंटर. हे एवढे सगळे महाराष्ट्रात आपण हे करतोय. बाकी सांगा दादा, लोकसभेसाठी तुमच्या नावाची सिंधुदुर्ग रत्नागिरी स्टेडियम जानू म्हणत काय काय कुठले जानू हे बीएसएनएल. हॅलो नारायण राणे नमस्ते. क्या बीएसएनएल की हालत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट में? बहुत कमजोर है. हॅलो कोण टीसीएल कोण आहे? नाम क्या है? आरबी जन्नू जन्नू कोण जन्नू लढा. मी काय बोलतो लोकसभेसाठी तुमच्याकडे चर्चा करत नाही. मी याच्यावर काय कॉमेंट्स करत नाही. चर्चेवर मी काय बोलेन? ते तुम्ही पण चर्चा करता, चॅनलला दाखवता, काय नको नको त्या गोष्टी चालल्यात. मला जोपर्यंत पक्ष काय बोलत नाही आपल्याबद्दल, निर्णय घेणारे ते आहेत. मी काय काय बोलत नाही याच्यावर. मला जे काय म्हणायचं होतं 15 दिवसापूर्वी मी नड्डाना जाऊन बोललेलो आहे. या सगळ्या गोष्टी राज्यसभा लोकसभा बोलले, त्यामुळे मला या चर्चेत ते जे काय निर्णय घेतील मला मान्य आहे, पक्ष घेईल तो. पण ते हा आहे का तू आहे जे आता जे चाललंय ना, फोटो चालले, बॅनर चालले, अमुक चालले, मला काय त्या भानगड पडायचं नाही. आणि तुम्ही तुम्हाला बरं काम मिळालंय ना, प्रत्येकाची मुलाखती घेता काय, दाखवता काय, जर गुणवत्ता पण बघाव. खासदार आहे ते गुरं चारायला हे नाही पाठवायचं आहे. तुम्ही थोडं मधू दंडवते बॅरिस्टर नाथपायपासून इतिहास आहे प्रभूंपासून. या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास फायदा होईल असा एक सर्व्हेचा अंदाज आला आहे. भाजपाला त्यानुसार आपल्याला त्यांनी सांगितलं काय उमेदवारी दिली तर ती आपण स्वीकारणार. मी कसं सांगू तुला? त्यांना सांगेन. तुम्हाला का सांगावं? पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी? मी त्यांनी सांगितले कोणीही जाहीर होईपर्यंत बोलायचं. कसं बोलू मी? बरं तू म्हणतो ना जो काही सर्वे आलाय तो असा सर्वे येत नाही रे. 3 का 4 सर्वे झाले, एकच नाव आलं ना, बाकी का नाही आले? तो प्रश्न पक्षाचा आहे. म्हणजे ते जे सांगतील मला मान्य. पहिली यादी अंदाजे केव्हा? मला माहिती मी काय ते पाहत नाही. जेव्हा येईल तेव्हा पाहिजे. काय करायचं तर तुमचं माध्यम आहे ना, टी व्ही लावला काय, कधी जाहीर झाली का येणार 1, 2, 3, 4, 5, 6. रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करा, काय सांगाल? काय नाही सर, काही सांगणार नाही. आता सगळे साथ सोडायला चालले. शेवटी उद्धवजी साहेब आणि आदित्य साहेब ही शिवसेना बस. सगळे जण कोण राहणार नाही.
तरी पण हीच भाषा बोलत राहणार. जी आता बोलतं, काल पण बोलल्या ना वायकरांबद्दल, ती आणि तुम्हाला आवडते ती, ते काही वेळ आलाय ते मोबाईलवर. पण मला हे मी उत्तर देणारच नाही, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं काही गोष्टी नाही देत. वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता राजन साळवीत ना, सावंत राजन ना, तो साळवीत ना, रत्नागर ना, मी कधी नाही बोललो त्याच्यावर. जाऊ दे ना, त्यांचं ते पण ते वैयक्तिक आहे. विकासासाठी आपण सत्तेत गेलो, विरोधात असताना आपल्याला निधी मिळत नव्हता असं रवींद्र वायकर म्हणतात. ते लोकांनी पाहू, शिवसेना सत्तेत असताना पैसे देत नाही लोकांना, म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत. लोकांनी लोकांच्या माहितीसाठी चांगलं आहे, आता पैसे येतील. त्या TCBC पेक्षा हे विषय महत्वाच्या जिल्ह्यात नोकऱ्या वाटतील, पोरस तयार होतील, पगार चांगले येतील, उद्योग येतील. ते वायकर थोडे आणतील, थोडे उद्धव ठाकरे पाठवतील पोस्टांनी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये प्रचाराला सुरुवात केली, यावेळी अरविंद केजरीवाल म्हणतात जर पती तुमचा मोदी मोदी करत असेल तर त्याला जेवण घालू नका. कोण म्हणतात? अरविंद केजरीवाल. तुम्हाला एक सांगते, मी ती खरी पाहिल्याशिवाय कॉमेंट्स करत नाही. ही खालच्या थराची हा प्रचाराची आहे भाषा आहे. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री दिल्लीचा आहे करू नये, नाही आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. मग आम्ही त्या भाषेत बोललो का पत्रकार म्हणतात हे असं घसरलं ते घसरलं. आता यांचं किती घसरलं तरी काय कोण बोलत नाही. तो उद्धव ठाकरे बे काय घाणेड बोलतो त्याला कोण नाही बोलत. भास्कर यादवांची सभा झाली गुवाहाटीमध्ये आणि या गुवाहाटी सभेत त्यांनी पक्षांतर जे विरोधक आहेत त्यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. ते कुठेतरी आणि 2024 मध्ये आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत असं सांगितलं. मग माझं काय म्हणणं मला भास्कर जाधवच्या सभेबद्दल, त्यांच्या भाष्याबद्दल काही बोलायचं नाही. काय बोलायचं? तो माझा ऍडवायझर आहे काय, आम्हाला रेशन पुरवणार आहे काय, आमच्या जिल्ह्यात काय पाठवणार आहे, कशाला? कोण आहेत भास्कर जाधव? का राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, कोण आहे? कोण तुम्ही जी काय नावं ज्यांच्याची घेत आहे ना, काय संबंध माझ्या जिल्ह्याचा आणि माझ्या लेवलच्या राजकारणाला? सांगा ना, मला दखल नाही घ्यायची. त्यांचं राजकारण त्यांनी करतायत ते करू दे. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, हे नुसते झुंजवायचे धंदे बंद करा. वैचारिक बौद्धिक आणि विकासात्मक विषय घ्या पत्रकारण जिल्ह्याच्या इंटरेस्टसाठी. इथे नवीन मुलांना पण नवीन नवीन विषय सांगा. माझे असे विषय आहेत यांना विचारा, वेळ लागेल की एक नवीन टेक्नॉलॉजी पाहिली तर. आता सेंट्रल गव्हर्नमेंट अलाव केलंय नवीन टेक्नॉलॉजी, ती जाऊ दे मुलांना. हे काय हा काय म्हणतो, काय करायचं तो वायकर? आणि आता कोण आलं तर तुमच्याकडे कोण येणार आहे का या जिल्ह्यात? चला पाच मुलांची शिक्षण व्यवस्था करतो, कोण एक सांगणार आहे का? तेव्हा नारायण राणे लागतो. आता तो मुले कॅन्सरचा माणूस आला तिथे फिरताना, त्याला मदत पाहिजे, पाठवा ना एकाकडे तर कोणाकडे तरी. तेव्हा नारायण राणे लागतो. बाकी सगळ्याला आपलं चाललंय तुमचं, जाऊ दे तुमची नोकरी आहे, मला काय म्हणायचं नाही. पण मी ह्या कोणाच्याही ABP माझा उघडा डोळे बघा नीट.